इकडे जी जाधववाडीला भाजी मंडई आहे, आम्ही काल आढावा घेतला होता की शहरामध्ये जवळपास 41 ठिकाणी नियमितपणे भाजी मार्केट भरतं, तर हे वेगवेगळ्या ठिकाणी भरावं आणि गर्दी कमी व्हावी यासाठी महापालिकेकडून आम्ही ओपन स्पेसची माहिती घेतली होती. जवळपास 74 ओपन स्पेसची माहिती पानझडी साहेबांनी आम्हाला दिलेली आहे. त्या सर्व ठिकाणी आजपासून आपण भाजी मंडईचा विस्तार करणार आहोत, जेणेकरून गर्दी कमी होईल आणि लोक गर्दी निर्माण होणार नाही. सर्व व्यापारी बांधवांना, किराणा दुकानदारांना, मेडिकल स्टोअर्सना, भाजी व्यापाऱ्यांना आम्ही असे विनंती केली की सोशल डिस्टन्सिंग खूप महत्त्वाचं आहे, गर्दी कमी होणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या दुकानासमोर एक चुन्याच्या अशा पट्टी मारून लोकांमध्ये जास्तीत जास्त अंतर राहील, जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, आपल्याला ती अडचण येणार नाही. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी त्याचं सहकार्य केलं आहे. आज शहरात बऱ्याच ठिकाणी काही स्वस्त धान्य दुकानातही आपण त्या पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंग ठेवत आहोत आणि सर्व व्यापाऱ्यांना आम्ही नियमितपणे त्यांच्या संपर्क आहोत. कुठली अडचण येणार नाही. स्वस्त धान्य दुकानं, किराणा दुकानं, मॉल, भाजीपाला नियमितपणे मिळणार आहे, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. दिली की त्यांचे दैनंदिन ज्या गरजा आहेत, साखर असेल, गोडतेल असेल, डाळी असेल, त्यांचे दर म्हणजे त्यांचे रेट हे त्यांनी एका बोर्डवर डिस्प्ले करावेत, दुकानात लावावेत, दुकानाच्या बाहेरही लावावेत. जे नियमित दर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भाववाढ होऊ नये आणि जर अशी तक्रार आली तर आपण त्यांच्यावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करू. शासनाचे हे दर आपण वर्तमानपत्रातही प्रसिद्ध करू आणि त्यांनाही सांगू की हे दर आहेत, ते तुम्ही डिस्प्ले करा, लावा, जेणेकरून लोकांना हे कळेल की ह्या दुकानात भाव वाढलेला नाही. जर कुठं अशी अडचण आली, तशी तक्रार आली, तर आपण त्यासाठी वेगवेगळे पथक स्थापन केलेत. सप्लाय इन्स्पेक्टर आहेत, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, यांचे आपण पथक निर्माण केलेले आहेत. ते त्या ठिकाणी जाऊन चौकशी करतील आणि खात्री करतील.